काल मोबाईल मध्ये एक स्वच्छ सुंदर खळखळून वाहणाऱ्या खऱ्या अर्थाने निर्मळ गंगा नदीचा व्हिडिओ पाहिला. त्यात महिन्याभरापूर्वी आधीची गंगा आणि आताची गंगा नदी या दोघांची ती लहानशी क्लिप होती. त्याचबरोबर देशातल्या महिन्याभरापूर्वी आधीचा वायू प्रदूषणाचा आणि ध्वनी प्रदूषणाचा आकडा पाहिला आणि आताचा वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाचा आकडा पाहिला. आपलं घर स्वच्छ करण्यासाठी आपण घरात एक मोलकरीण ठेवतो, म्हणजे आपल्या घराच्या सर्व स्वच्छतेची जबाबदारी आपण पूर्णपणे तिच्यावर सोपवून देतो. जर तिने कामात काही खोटेपणा केला किंवा काम चुकारपणा केला तर आपण तिला कामावरनं काढून टाकतो आणि आपल्या घराची सर्व स्वच्छतेची जबाबदारी आपण स्वतः घेतो. असंच काहीसं होत आहे आज आपल्या सर्वांसोबत. या निसर्गाने त्याच्या घराची स्वच्छतेची जबाबदारी आपल्या सर्वांवर दिली होती, पण आपण कामात खोटेपणा केला, काम चुकारपणा केला आणि आज त्याचमुळे हा निसर्ग माय बाप आपलं घर स्वतःच साफ करतो. त्याने खूप डोळसपणे आपल्या सर्वांवर विश्वास टाकला, पण आपण मात्र चित्रपटात दाखविल्याप्रमाणे त्याच्या विश्वासाचा गळा केसाने कापला. मग ही क्रूरता हा राग येणारच. झाडे कापली, घरे बांधली, घरे तोडली, बंगले बांधले, बंगले पाडले आणि त्या ठिकाणी मोठमोठाले टॉवर्स उभे केले आणि आज त्याच टॉवर्स मधल्या एका छोट्याशा बंगल्यामध्ये आपण आपली सो कॉल्ड इम्पॉर्टंट कामे सोडून घरीच बसलो. नदीच्या तहानापेक्षा बिस्तरीची तहान वाढली. काय म्हणता, नदीचं पाणी अस्वच्छ असत. बरोबरच म्हणा, पण ते अस्वच्छ केलं कोणी? आपण. मॉडर्न नेशनच्या मागे आपण इतके धावायला लागलो की स्वच्छ आणि अस्वच्छ यातला फरकच समजला नाही. मग ते नदीचं पाणी असो किंवा माणसाचं मन. त्याला आपल्या गाड्यांनी वायू प्रदूषण इतकं केलं की समोरचा माणूस कधी दिसतो पण त्याची माणुसकी त्या प्रदूषणातून छोटी हरवते. एखाद्या उपाशी माणसाला 10 रुपयाचा वडापाव नाही देणार, पण त्या देवळात जाऊन दान पेटीत मात्र 100 रुपये जरूर टाकणार. आपलं कसं आहे ना, घसा खोखवतोय म्हणून काय औषध खायचं तर त्यावर उपाय म्हणून गरमागरम तेलकट भजी खायची असं चाललं. इतकं सारं बोन हे आपण वेळासारखं आजही देऊ त्या बंद देवळात. आता तरी शहर कारण देव तेवढाच तर बाहेर पडलाय. काय विचारतात कुठे आहे देव? अहो, आजपर्यंत ज्या पोलिसवाल्यांना आपण फक्त शिव्याच खाल्ल्या त्या पोलिसाला, ज्या वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना आपण पैसे खाऊ लोकांनी एकच विशेषण देत आलोय त्या लोकात आहे, ज्या पत्रकारांना आजवर आपण फक्त नावेच ठेवली त्या प्रत्येक पत्रकारात आहे, समाजकर्त्यांसोबत राजकर्त्यांमध्येही आलाय हो. अहो इतकंच काय, शिक्षकाच्या रूपेने सर्वे करायला आपल्या त्यामुळे आपण घरातच राहूयात आणि सुरक्षित राहूयात. मला खात्री आहे, मला पूर्णपणे खात्री आहे की आपण सर्व जण एक ना एक दिवस या संकटातून बाहेर पडू. कारण बाप कितीही चिडला तरी त्याच्या त्या चुकी केल्या मुलाची त्याला काळजी घेऊन असते आणि हा निसर्ग आपला मायबाप आहे हे कधीच विसरू नका.